चा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नवनिर्वाचित आदिवासी म्हणून घोषित झालेल्या पालघर जिल्ह्यात नोकरी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी 100% आदिवासींना आरक्षण देण्यात आलंय। हा अध्यादेश राज्यपालांनी पारित केला असून त्यामुळे पालघर जिल्ह्यात असणारे 48% बिगर आदिवासी समाजाला मोठा फटका बसणार आहे। नवनिर्वाचित आदिवासी म्हणून घोषित झालेल्या पालघर जिल्ह्यात नोकरी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी 100% आदिवासींना आरक्षण दिलंय। हा अध्यादेश राज्यपालांनी पारित केला असून त्यामुळे पालघर जिल्ह्यात असणारे 48% बिगर आदिवासी समाजाला याचा मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे हा अध्यादेश चुकीचा असून राज्यपालांनी यावर फेरविचार करावा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार आनंद ठाकूर यांनी व्यक्त केली आहे। आनंद ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात याबद्दल राज्यपालांना पत्र दिलं असून राज्यपाल या अध्यादेशाद्वारे बिगर आदिवासी समाजावर अन्याय करत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय। मला वाटतं राज्यपालाने काढलेला अध्यादेश अतिशय घाईगर्दीने काढला गेलेला आहे। इथे असलेला इतर समाज हा काही आदिवासी समाजाच्या विरोधात नाही, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इकडे सगळे एकत्र राहतात। ज्यावेळेला तुम्ही 100% स्थानिक पातळीवरती जॉब हे फक्त आदिवासींसाठी राखीव करतात, त्यावेळेला इथेच परंपरेने आणि पिढ्यापिढ्याने राहणारा इतर जो मागासवर्गीय समाज आहे, OBC समाज आहे, SC समाज आहे, आणखी इतर जो समाज आहे, त्यांच्यावरती तो अन्याय होतो आहे। कारण जर स्थानिक पातळीवरच्या नोकऱ्यांमध्ये त्यांच्या मुलाबाळांना जर नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर मग त्याने जायचं कुठे, त्याने का हा भाग सोडून जायचा का? म्हणून ह्या ठिकाणी आदिवासी समाजाला निश्चितपणे त्यांची संख्या आहे, त्या पद्धतीने तुम्ही वाढवून टक्केवारी देण्याचा एक वेळ निर्णय घ्या। पण 100% निर्णय हा चुकीचा होईल। काही आपल्या भागात तालुके आहेत, आता शहापूरसारखा तालुका आहे, त्या ठिकाणी 35% आदिवासी समाज आहे, 65% बहुतेक OBC समाज आहे, मग अशा ठिकाणी निर्णय घेणं हा चुकीचा होईल। म्हणून मला वाटतं ह्याच्यात फेरविचार झाला पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये आदिवासी समाजाला देण्याबद्दल आमचा विरोध नाही। त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे संधी आहे तिथे तिथे द्यावी, त्यांची पर्सेंटेज कुठे काय ठेवावी त्याच्यात विचार करावा। आदिवासी भाग जास्त आहे, तिथे पर्सेंटेज तुम्ही आणखी वाढून देऊ शकत असाल तर तसा काही अध्यादेश काढावा, पण 100% हा निर्णय चुकीचा आहे असं मला वाटतं। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।